मंडळी, एखादी गोष्ट नामंजूर असेल तर त्या विरोधात फतवा काढून निषेध व्यक्त करण्यात येतो. असा जातीय भेदाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय फतवा या चित्रपटातून. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. फतवा या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय, ज्यात एक अनोखी प्रेम कहाणी बघायला मिळते, ज्यात रवी आणि निया यांची लव्ह स्टोरी आहे. अभिनेता प्रतीक गौतम आणि अभिनेत्री श्रद्धा भगत ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकते. आणि मुख्य म्हणजे प्रतीक गौतमनेच या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली. रवी हा एका छोट्या गावातील हलाकीचं आयुष्य जगणारा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. असं असलं तरी तो हुशार आहे, मेहनती आहे. तर दुसरीकडे निया जी एका उच्च जातीच्या राजकारण्याची मुलगी आहे. या गावात जातीभेद खोलात रुजलेला आहे आणि यातच रवी आणि निया या वेगवेगळ्या जातीच्या दोघांमध्ये प्रेम होत. या प्रेमात अनेक अडचणी येतात, त्याला विरोध केला जातो आणि त्यातून चित्रपटाला एक वेगळं वळण प्राप्त. प्रतीक गौतमने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली आहे, त्यामुळे अभिनय, दिग्दर्शन, लेखन याच्यातील समतोल राखण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. असं असलं तरी चित्रपटाच्या पटकथेतील त्रुटींमुळे बराच गोंधळ निर्माण होतो, म्हणजे त्याच्यातील सलगता हरवलेली बघायला मिळते. तर या चित्रपटाला उत्तम कलाकारांची फळी लाभली आहे, ज्यात प्रतीक जो आहे तो रवी हे पात्र साकारतोय. या पात्रातील सहजता त्याने शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. शिवाय क्लायमॅक्स सीन मधील त्याचं काम देखील लक्ष वेधून घेतं. तर दुसरीकडे अभिनेत्री श्रद्धा भगत पहिल्याच चित्रपटात कुठेतरी अभिनयात कमी पडल्याचं जाणवतं, तिची तयारी कुठेतरी कमी असल्याचं जाणवतं. अनेक सीन्स मध्ये तिला अभिनयातून प्रयोग करण्यात वाव होता, पण ते तितकं प्रभावी वाटत नाही. तर अभिनेत्री छाया कदम यांनी साकारलेली आई साहेब जी आहे ती भाव खाऊन जाते. या पात्रातील नकारात्मकता असेल, छळ कपटी स्वभाव असेल, यातील बारकावे त्यांनी उत्तम सादर केलेत. हे पात्र त्यांनी चोख बजावलंय. तर अभिनेत्री मिलिंद शिंदे यांनी रवीच्या वडिलांचं पात्र साकारलंय, जे त्यांनी उत्तम पद्धतीने पार पाडलंय. एकीकडे गरिबीने ग्रासलेले परंतु आपल्या कुटुंबाला समजून घेणारे वडील जे आहे, हे पात्र त्यांनी चोख बजावले. तर अभिनेते नागेश भोसले यांनी साकारलेलं अण्णासाहेब हे पात्र जे आहे ते छान अधोरेखित करण्यात आलंय. या पात्रात विविध पैलू आहेत, त्याचं सादरीकरण छान झालंय. याशिवाय इतर स्टारकास्ट जी आहे त्यांचं देखील काम छान झालंय. या चित्रपटाची तांत्रिक बाजू मजबूत वाटते. दिलशाद यांनी केलेलं छायांकन हे कौतुकास्पद आहे. अनेक सीन्स त्यांनी छायांकनातून छान खुलवले, शिवाय कथेला न्याय देणारे आहे. तर दुसरीकडे फैजल आणि इम्रान महाडिक यांचं संकलनही छान झाले. चित्रपटाचं संगीत देखील लक्ष वेधून घेत. तर हा चित्रपट कुठे कमी पडलाय? चित्रपटाची पटकथा कमजोर वाटते, चित्रपटातील संवाद प्रभावी वाटत नाही, तर चित्रपटाचा मूळ विषय जो आहे त्याची सलगता जी आहे ती हरवलेली जाणवते. असं असलं तरी हा चित्रपट समाजातील जातीय भेदभावातील वास्तव अधोरेखित करत हटके कथा आणि ट्विस्ट घेऊन येतात. म्हणूनच लेट्स अप मराठी या चित्रपटाला देत आहेत 2.5 स्टार्स. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि बघत रहा लेट्स अप मराठी.